नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट BMS कॉलेजची सीट मॅट्रिक्स। यामध्ये आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांसाठी या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण किती सीट वॅकंट आहेत। तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज। तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी टोटल 1862 सीट आहेत आणि या ठिकाणी 279 सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटा म्हणजे EEEC द्वारे भरल्या जातील। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1862 सीट असतील। यामध्ये सध्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती हे एक नवीन कॉलेज अलाउड झालेले आहे, म्हणजेच ॲडमिशन प्रोसेसमध्ये आलेले आहे आणि या कॉलेजमध्ये जवळजवळ 100 BMS गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील। त्यानंतर आता आपण पाहूया प्रायव्हेट कॉलेज। तर BMS प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर जवळजवळ 60 ते 61 BMS प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि हे या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर या कॉलेजेसमध्ये 4270 इनटेक कॅपॅसिटी आहे, त्यापैकी 664 सीट ज्या आहेत जो आता प्रायव्हेट AIQ 50% कोटा आहे त्याद्वारे भरल्या जातील। रिमेनिंग ज्या सीट आहेत त्या 85% कोटाद्वारे भरल्या जातील। तर ओव्हरऑल जर आपण विचार केला तर 3624 एवढ्या व्हॅकंट सीट महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजेसमध्ये आहेत। आणखीन एक गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लिस्ट घेतलेली आहे व काही नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लिस्टच्या शेवटी जे नवीन कॉलेज ॲड झालेले आहेत ते ठेवावेत। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांकडे मायनॉरिटी सर्टिफिकेट नसेल त्या विद्यार्थ्यांनी मायनॉरिटी कॉलेजची चॉईस फिल करू नये। जर अशा विद्यार्थ्यांनी मायनॉरिटी कॉलेजची चॉईस फिल केली व ॲडमिशनच्या वेळी जर तुमच्याकडे मायनॉरिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं, याची नोंद घ्यावी व काळजीपूर्वक कॉलेजेसची चॉईस फिल करावी।